नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच मोठी बातमी आहे आर्यन खान याच्या बाबत। एनसीबीने आर्यनला मोठा दिलासा दिलाय। आर्यन खान प्रकरणी मोठी बातमी समोर येते। एनसीबीने आर्यनला मोठा दिलासा दिलाय। एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा उल्लेख नाही। क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यनला हा दिलासा मानला जातोय। आरोपपत्रात आर्यन सहित सहा जणांची नावं नाहीयेत। क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन सहित 19 आरोपी होते। कॉर्डेलिया क्रूजवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या आर्यन खान याला अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीन चीट दिला गेलाय। एनसीबीकडून शुक्रवारी 17 न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। यामध्ये एनसीबीकडून आर्यनला क्लीन चीट दिला गेलाय। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एक मोठी बातमी समोर येते आहे, एनसीबीनं आर्यनला मोठा दिलासा दिलाय, याविषयी अधिक माहिती। जगदीश, सार्थकच ही खान कुटुंबासाठी खूप आनंदाची बातमी म्हणावं लागेल आणि त्यासोबतच सर्वात मोठा हा दिलासा आर्यन खानसाठी म्हणावं लागेल, कारण की क्रूज ड्रग्स प्रकरणी ज्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आर्यनला त्यासाठी जेलवारी देखील करावी लागली होती, आज एनसीबीने एक आरोपपत्र दाखल केलंय। 6000 पानांचे आरोपपत्र आहे। यामध्ये या आरोपपत्रामध्ये आर्यन खानकडे ड्रग्स सापड नसल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यासोबत त्याच्यासोबत जे साधन आहे त्यांचं देखील या आरोपपत्रात नाव नसले समजते, त्यामुळे कुठेतरी आर्यन खानला यामधनं या प्रकरणामधनं एनसीबीने क्लीन चीट दिली आहे। याबाबत एक प्रेस रिलीज देखील एनसीबीकडनं करण्यात आलं आहे। एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय, तुटतात तरी आर्यन खानला खूप मोठी क्लीन चीट म्हणावं लागेल आणि खान कुटुंबासाठी म्हणता येईल। जगदीश, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल। एनसीबीनं आर्यनला मोठा दिलासा दिलाय।